आपण संतोषजींना विचारूया की मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे, याच्यानंतर 5 वर्षांनी सुराज्य का? पाच वर्षांनी ह्याच्यासाठी की परत मला एका चांगल्या विषयाची गरज होती आणि तो विषय मला विनायक प्रभूंनी दिला. विनायक प्रभूंचा विषयांनी मला चार्ज केलं पुन्हा 5 वर्षांनी. ॲक्च्युली त्यासाठीच म्हणजे विषयाचीच मला कमी होते आणि माझ्याकडे काम व्यवस्थित सुरू होतं. पुन्हा शिवाजीराजेनंतर मी महेशजींना असिस्ट करायला लागलो होतो. शिक्षणाचा ऐसा गोल, लालबाग परळ किंवा काकसपर्श हे चित्रपट मी पुन्हा ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांच्याकडे काम केलं. आणि त्या दरम्यान ह्या सुराज्य या चित्रपटाच्या पटकथेवर आम्ही काम सुरू केलं होतं. उमेश रावसारखे खंबीर निर्माते आमच्या मागे जेव्हा उभे राहिले तेव्हा मग आम्ही हा चित्रपट सुरू केला आणि त्या प्रोसेसमध्ये बहुतेक जरा वेळ जास्त गेला, पण त्यातनं जे आलं निखरून खरं सोनं बाहेर आलं. म्हणजे ज्या प्रॉडक्टबद्दल मी 5 वर्षापासून ड्रीम करत होतो की ह्याचा पुढचा चित्रपट माझा कसा असावा, ते ॲक्च्युली आज साध्य झालं की ते मला दिसतंय की असाच माझा पुढचा चित्रपट यायला पाहिजे होता किंवा आता येतोय. सुराज येत आहे, सुराज येत आहे, सुराज येत आहे.